महाराष्ट्रामध्ये वारकरी प्रथा ही महाराष्ट्राची ओळख आहे, परंपरा आहे राज्याची. त्याच परंपरेला संपवण्याचं पाप राज्यातलं बीजेपीचं सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे. आणि म्हणून मनुस्मृतीचं सरकार, विचाराचं सरकार महाराष्ट्रात बसलं, पण महाराष्ट्रातलं हे मनुस्मृतीवादी सरकार या सरकारनी पुरोगामी विचाराला दडपण्याचं पाप करते आहे. आणि त्याच्यामुळे एकाल वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. सर, ज्याप्रमाणे पुण्यामध्ये जे वारकऱ्यांना मारण्यात आलेलं आहे, कसं बघता या सगळ्याकडे? सरकारच्या या वारकऱ्यांवर ज्या पद्धतीचं लाठीचार्ज करण्यात आला, त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये वारकरी प्रथा ही महाराष्ट्राची ओळख आहे, परंपरा आहे राज्याची. त्याच परंपरेला संपवण्याचं पाप राज्यातलं बीजेपीचं सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे. ज्ञानेश्वर माऊली असेल, तुकाराम माऊलींनी त्या काळातही या मनुस्मृतीचा विरोध केलेला होता. आणि म्हणून मनुस्मृतीचं सरकार, विचाराचं सरकार महाराष्ट्रात बसलं हे, कारण की पंढरपूरसारख्या छोट्याशा जागेमध्ये 10 लाखाच्या वर लोक वर्षानुवर्ष या ठिकाणी गोळा होतात, अशा पद्धतीचा कधी हादसा झालेला नाही. पण महाराष्ट्रातलं हे मनुस्मृतीवादी सरकार या सरकारनी पुरोगामी विचाराला दडपण्याचं पाप करते आहे. आणि त्याच्यामुळे एकाल वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. आणि याच्यामुळे जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीचं आम्ही निषेध करतो. सर, निवडणुका येत आहेत, महाविकास आघाडीकडून कशाप्रकारे तयारी होणार आहे? आणि शिंदे गटाचे जे मंत्री आहेत, त्यांच्यामध्ये आता बैठका सुरू आहेत, कसं बघताय सर्वांकडे? जवळपास 4-5 मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे, ते भ्रष्टाचारी आहेत, अशा पद्धतीचं काही चर्चा चालू आहे. आज पेपरला बातमी आहे. फक्त 4-5च नाही तर राज्यातलं सगळं सरकारच हे भ्रष्टाचारी आहे. हे कमिशन घेतल्याशिवाय कोणाचंही काम करत नाही, अशा ज्या तक्रारी आहेत आणि वास्तविकता आहे. आणि त्याच्यामुळे हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. सर, सामनाच्या अग्रलेखमध्ये संजय राऊत यांनी जी टीका केली आहे की शरद पवार यांनी जी भाकरी फिरवली होती ती गलत झालेली आहे, कसं बघता या? काय झाली आहे? शरद पवार यांनी जी भाकरी फिरवली होती, जी ती ते जे टीका केली संजय राऊत यांनी, ती म्हणजे शोध लागला ते गलत केलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे, कसं बघता? आम्हाला त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यावरची प्रतिक्रिया न देण्याचा. ठीक आहे सर.